अकोल्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 13 पोहोचली आणि त्यामुळे मोठी खबरदारी अकोलेकरांनी घेण्याची सध्या गरज आहे. आतापर्यंत संशयित रुग्णांचे 157 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत आणि त्यातील 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आणि 106 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आलेत. कोरोनाशी लढा देण्यासाठी अकोला जिल्हा रुग्णालय किती तत्पर आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जयेश जगड यांनी. अकोल्यात टेस्ट लॅब सुरू करावी अशी मागणी बऱ्याच दिवसापासून होती. या संदर्भात अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी 15 दिवसात टेस्ट लॅब्स अकोल्यात सुरू होणार असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र 15 दिवस उलटूनही अद्यापही टेस्ट लॅब सुरू झालेली नाही आहे. जिल्हा रुग्णालयात संपूर्ण स्टाफला मास्क हँडग्लोव्ह देण्यात आलेलं आहे. पूर्ण दक्षता घेण्यात येत आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी अकोला जिल्हा रुग्णालय पूर्णपणे सुसज्ज आहे. येथे 132 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 690 बेड त्याचप्रमाणे 242 क्वारंटाईन कक्षाची निर्मिती करण्यात आली असून 7 तालुक्यात 16 आयसोलेशन वॉर्डची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय आणि खाजगी रुग्णालय मिळून 67 व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. सध्याच्या स्थितीत अकोल्यात 13 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत. मात्र रुग्णांची संख्या वाढल्यास येथे स्टाफची कमतरता निश्चितच भागणार आहे. Zee24 तासच्या माध्यमातून आम्ही पुन्हा सर्वांना आवाहन करतो, घरी राहा आणि स्वतःला आणि देशाला सुरक्षित ठेवा. जय जगड, Zee मीडिया, अकोला.